औरंगाबादेत एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. प्रथमदर्शनी पाहिल्यावर सांस्कृतिक कार्यक्रम दिसणाऱ्या या सोहळ्यात सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम करण्यात आलंय. कारण हा एक विवाह होता तो एका मुलीचा, जिचं अस्तित्व जन्मताच हिरावलं होतं. अशा अनाथ म्हणून जीवन जगलेल्या या गौरीचा हा विवाह सोहळा होता. औरंगाबादच्या हर्सुल भागात गौरी आणि अमित यांचा विवाह सोहळा चर्चेचा विषय ठरला. कारण हा विवाह सोहळा एका उत्सवासारखा होता. या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी सिनेतारिका सोनाली कुलकर्णी आणि अभिनेते भारत गणेशपुरे यांनी उपस्थिती लावली होती. हा विवाह सोहळा विशेष होता कारण हा विवाह सोहळा होता अनाथ असलेल्या गौरीचा. गौरीला आई वडील नसल्याने ती औरंगाबादच्या भगवान बाबा आश्रमात वाढली. औरंगाबादचे उपमहापौर विजय अवताडे यांनी 17 मुलींना दत्तक घेतलं आहे, त्यातली गौरी एक. विजय अवताडे यांनी आपल्या आईच्या पुण्यतिथी निमित्त गौरीचा विवाह सोहळा आयोजित केला. अनाथ मुलीला देखील आनंद उपभोगण्याचा अधिकार आहे. तिला देखील कुटुंब असून तिचा विवाह सोहळा थाटात पार पडावा आणि तिला देखील तो आनंद घेता यावा यासाठी गौरीचा विवाह थाटात लावल्याचं उपमहापौर विजय अवताडे यांनी सांगितलं. अविरतपणे मागच्या 17 वर्षापासून आम्ही प्रत्येक वर्षी या ठिकाणी एकेका मुलीचं पालकत्व स्वीकारतो आणि आज मला या ठिकाणी एक आनंद होतोय की ज्या कन्येचं आम्ही सर्वप्रथम पहिल्या वर्षी पालकत्व स्वीकारलं होतं, जिचं नाव जी सौका गौरी, हिचं आज या ठिकाणी विवाह संपन्न होत असताना मला खऱ्या अर्थाने आनंद वाटतो की या ठिकाणी आमच्या मातुश्री आमच्या आईच्या जे संस्कार आमच्या पाठीशी होते आणि आज या ठिकाणी जे का कुटुंबाचं खऱ्या अर्थाने कन्यादान माझ्या हस्ते, माझं मुळात वय नाही पण इतक्या कमी वयामध्ये एका मुलीचा वडील म्हणून त्या मुलीचा भाऊ म्हणून या ठिकाणी मला खऱ्या अर्थाने तिचं प्रेम आणि नक्कीच मी या ठिकाणी आनंद वाट. इतक्या थाटात लग्न होईल असं वर आणि वधूंना स्वप्नातही वाटलं नव्हतं. मात्र आपण आनंदी असून कुटुंब मिळाल्याने समाधानी असल्याचं मत गौरीनं व्यक्त केलं. तसेच गौरीचा सांभाळ करील असा विश्वास अमितनं व्यक्त केला. विजय भवताडे यांनी हा सोहळा एक लग्न कार्य म्हणून आणि गोरगरिबांची मदत कार्य करून केला म्हणून मी त्यांचे खूप आभारी आहोत. या लग्न समारंभात सिने कलाकारांनी आपली कला सादर केली. भारत गणेशपुरे आणि सोनाली कुलकर्णी या कलाकारांनी आपल्या कलेने जमलेल्या वऱ्हाडी मंडळीचे मन जिंकलं. या कलाकारांनी देखील या उपक्रमाचं कौतुक केलं. असे उपक्रम राबविले गेले पाहिजे, आम्ही देखील आमचा सहभाग नक्की देऊ असा विश्वास यावेळी कलाकारांनी व्यक्त केला. ते मुली दत्तक घेतल्या आहेत, त्यांचं संपूर्ण जीवन, शिक्षण, इतर गोष्टी, सगळ्या सोयी गरजा या सगळ्या पुरवल्या जात आहेत आणि एवढंच नाही तर त्यांची लग्न देखील लावून देण्यात येत आहे. त्यामुळे इतकं शुभ कार्य आहे आणि अशा या शुभ कार्यात मला हारीचा वाटा उचलण्याची संधी मिळाली आहे, त्यामुळे खूप आनंद. हा खूप चांगला उपक्रम आहे आणि ह्या दरम्यान काही आमच्या कलाकारांकडून थोडीशी काही मनोरंजनाची मदत आमच्या परीने आम्ही आपलं हारीचा वाटा असा उचलत असतो. सो इतकं छान हा उपक्रम दरवर्षी ते राबवतात, मला खूप बरं वाटलं आणि ह्या निमित्ताने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो आणि तुमचं कार्य असंच तुम्ही चालू ठेवा जेणेकरून गोरगरीब जनतेचा किंवा त्या ज्या आपल्या मुली आहेत त्यांना खूप फायदा होईल. महानगरपालिकेचे उपमहापौर यांनी 17 अनाथ मुलींचे पालकत्व घेतलं आहे. गौरीचा विवाह त्यांनी थाटामाटात लावल्याने वेगळा आदर्श निर्माण झालाय. असेच उपक्रम राबविल्यास समाजात असणाऱ्या अनेक गौरींना आपलं कुटुंब मिळेल असा विश्वास वऱ्हाडी मंडळींनी व्यक्त केलाय.